थोड़ा मागे कर, मागे कर तो दिनांक 17/5/23 रोजी दुपारी 3 नंतर गुन्हे शाखा युनिटेकचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील साहेब व त्यांच्या पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीनुसार रेड कारवाई केली असता तेथे डॉक्टर्स आणि इतर 3 महिला असे एकूण 4 महिला आणि एक पुरुष यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून त्यांना मिळालेल्या माहितीनुसार शहाणे शकली असता एक बाळाची विक्री तिथे एका पॅरेंट्सला देण्यासाठी ते आणलं होतं आणि 7 लाख रुपयात तो सौदा ठरवण्यात आलेला होता त्यानुसार त्यांना सर्वांना ताब्यात घेऊन व पंचनामा कारवाई करून त्यांनी आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे. वरील सर्व आरोपी विरुद्ध कलम 370 भादवी आणि इतर सेक्शनप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मान्य कोर्टाची परवानगी घेऊन त्यांना रात्रीच अटक करण्यात आलेली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करणार आहोत. हे रॅकेट कसं चालतं याचा पूर्ण तपास करण्यासाठी एक इन्व्हेस्टिगेशन पथक आम्ही नेमलेलं आहे. पुढील कारवाई चालू आहे. त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं होतं की बा माझ्याकडे एक बाळ विक्रीसाठी आलेलं आहे आणि त्या स्वतः त्याच्यात इन्वॉल्व होत्या. त्या स्वतः MBBS डॉक्टर आहेत आणि तरी पण त्यांनी असं कृत्य केलेलं आहे म्हणून त्यांना पण अटक केलेली आहे. आता याच्यामध्ये आम्ही एकूण 4 महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी अटक केलेला आहे. एकूण 5 आरोपी सध्या अटक केलेले आहेत. याच्यात काही इतर कोणी असतील तर आम्ही पुढं कारवाई करत आहोत. याच्यातल्या 2 महिला नाशिकच्या आहेत, 1 महिला येथील आहे आणि जो पुरुष आहे तो बेळगावचा आहे. आता याच्यात त्यांचं सांगण्याचं वर्जन आणि तपासातल्या बाबी या तपासानंतर निष्पन्न होतील.